नमस्कार, मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी सिम्पल कुकिंगमधून. आज आपण बघणार आहोत दाल बाटी. राजस्थानी आपण थाळी बघतो आहे त्याच्यामध्ये दाल बाटी असतं. चुरमा मी दाखवणार नाही आहे. चुरम्याच्याऐवजी मी माझी लाल मिरचीचा चटका जो माझा आहे स्पेशल तो मी दाखवणार आहे. आणि आज मी तुम्हाला एक टक्कल ठोक्कू म्हणजे आंध्र प्रदेशातली लाल टोमॅटोची चटणी दाखवणार आहे. तर चला मग आपण स्वयंपाकघरात जाऊया. तर आता ॲक्च्युली असं आहे की आपण जेव्हा डाळबाटी करतो तेव्हा त्यासाठी त्यांच्याकडे एक जाडसर तो गव्हाचा रवा दळतात. माझ्याकडे जाडसर गव्हाचा रवा नव्हता म्हणून हे गव्हाची कणिक आणि हा रवा असं मी मिक्स केलं आहे. तर साधारणपणे हा जो माझा कप आहे या कपाने एक कप पीठ आणि अर्धा कप रवा मी घेतलेला आहे. आता डाळबाटीमध्ये ते लोक मीठ टाकतात चवीसाठी. तर हे आता अर्धा चमचा मीठ मी टाकते. डाळबाटीत मी मीठ टाकलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकणार आहोत. हा आहे ओवा. हा ओवा मी याच्यामध्ये टाकला. आता ओवा टाकल्यानंतर डाळबाटी फुलण्यासाठी त्याच्यामध्ये म्हणजे सोडा टाकतात किंवा मग आपण म्हणतो ना की बेकिंग पावडर टाकतात. तर बेकिंग पावडर टाकलं तर तो आपली बाटी आहे ती खूप चांगली होते. म्हणून आता मी काय करणार आहे याच्यामध्ये या चमच्याने हा माझा चमचा आहे मी दाखवते. तुमच्याकडे खायचा सोडा असेल तर तो टाकला तरी चालेल. पण मी हा ही बेकिंग पावडर जी आहे ती मी याच्यामध्ये टाकते. मी थोडी कमी करते यातली. अगदी सपाट चमचा बेकिंग पावडर मी यामध्ये घालून घेते कारण आपल्याला बाटी छान फुलवायची आहे. बाटीवर क्रॅक गेल्या पाहिजे आणि बाटी लालपण झाली पाहिजे या दोन्ही गोष्टी आहेत म्हणून मी तसं केलेलं आहे. आता आपण काय करूया याला छान मस्तपैकी मिसळून घेऊ. ह्याला मिसळून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मोहन. आणि हे मोहन टाकायचं आहे हे तुपाचंच टाकायचं आहे. तेलाचं काही इथे काम नसतं. आता नेहमी नेहमी आपण डाएट रेसिपी बघतो पण आता काय आहे आज आता राजस्थानी रेसिपी बघायची म्हटल्यानंतर ते तर आता काय आहे तो मोठा कप मी तुम्हाला दाखवला त्या कपाच्या म्हणजे प्रमाणामध्ये हा आहे. म्हणजे याच्यामध्ये 5 चमचे तूप आपल्याला घालायला हवं आहे. तर आता मी हे इथे ठेवते तुमच्यासमोर. माझा हा चमचा छोटा आहे म्हणून बरणीनीच मी तूप यात ओतत आहे. आता मी हे तूप ओतून घेतलं आणि हे बघा हे चमचाभर तूप मी तुम्हाला दाखवते. हे आता मी यामध्ये ओतलं आणि आता आपल्याला हे भिजवायचं आहे. हे तूप आपण हाताने सगळ्या कणकीला व्यवस्थित चोळून घेऊया आणि मग ही कणिक आपल्याला भिजवायची आहे. ती भिजवायची आहे एकदम घट्ट. म्हणजे पुऱ्यांना कणिक भिजवतो त्यापेक्षाही जास्त घट्ट आपल्याला ही कणिक भिजवायची आहे. या कणकीमध्ये आपण आता मीठ ओवा आता बेकिंग पावडर असं सगळं घातलेलं आहे आणि थोडासा रवा आणि कणिक. आता ही कणिक मी घट्ट भिजवते आणि तुम्हाला दाखवते. चला तर मग आता ही माझी कणिक भिजली आहे ही मी तुम्हाला दाखवली. आता काय आहे ही कणिक इतकी घट्ट आहे बघा. आणि आता काय आहे हा रवा पण या कणकीतला रवा पण अजून या मी कणिक भिजवताना थोडंसं कोमट पाणी वापरलं होतं तर ते कोमट पाणी पण हा आता ही कणिक आता पी. आता आपण याला झाकून ठेवूया 10 मिनिटांसाठी. आणि आता आपण जाऊया आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे. ती रेसिपी आहे टमॅटो थोक्कू. टमॅटो थोक्कू म्हणजे आंध्र प्रदेशीय टमाट्याची चटणी जी तुम्हाला खूप आवडते आणि जी हॉटेलमध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला दिली जाते. आपण घरी करायचा प्रयत्न केला की ती होत नाही. मग त्याच्यासाठी काय आता काय आहे पहिले मी याच्याखाली गॅस लावून घेते आणि मग आपण याला फोडणी देऊया मस्तपैकी. मी त्यासाठी हे टोमॅटो बारीक चिरून घेतले आणि हे बारीक चिरलेले टोमॅटो आता चिरून घेतल्यानंतर त्या टोमॅटोमध्ये मी बाकीच्याही गोष्टी घालणार आहे. पण या टोमॅटो थोक्कूसाठी मी
जो काही मसाला करून घेतला तो दाखवते. ह्या आहेत लाल मिरच्या, हे लसूण, हे जिरं, धणे, उडदाची डाळ, चण्याची डाळ आणि तीळ. हे एवढं सगळं मी व्यवस्थित या तेलावर भाजून घेतलं म्हणून माझं ते पॅन तुम्हाला तसं दिसतंय. आणि मग मी तो मसाला मिक्सरमधनं दळून घेतला, तर मिक्सरमधून दळून घेतल्यावर तो मसाला असा दिसतो. हा माझा मसाला टोमॅटो ठोकू टाकायसाठी. पण पहिल्यांदा आपण जेव्हा टोमॅटो ठोकू करतो त्यावेळेस आता मी यामध्ये तेल घातलंय. आता हे तेल तापलं की यामध्ये आपल्याला टाकायची आहे राई. माझ्याकडे नेहमीप्रमाणे वाळलेला कढीपत्ता आहे, हिंग, हळद. आपल्याला टोमॅटो व्यवस्थित बारीक शिजवून घ्यायचा आहे. बरं, हा मसाला दळताना मी यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं, तो मसाल्याच्या अंदाजानेच. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी हा मसाला पूर्ण व्यवस्थित देणार आहे. तर आता आपण याच्यामध्ये मोहरी टाकूया. मोहरी टाकली, मोहरी आपली फुटली, थोडीशी मोहरी फोडून घेऊया. मोहरी फुटली की त्यामध्ये मी एवढं हिंग टाकणार आहे. हे बघा, कारण आपण मसाल्यामध्ये हिंग टाकत नाही त्यामुळे हिंगाची चव इथेच येते. या फोडणीतच आपल्याला करायचा येतो, त्यामुळे मी हा हिंग इथे टाकून घेते. आता बघा, मोहरी फुटायला आलेली आहे. याच्यामध्ये मी टाकला हिंग आणि आपल्याला टाकायची आहे हळद. हळद टाकल्यानंतर मी हा वाळलेला थोडासा कढीपत्ता यामध्ये टाकते आणि यामध्ये मी हा टोमॅटो शिजायला टाकते. आता हा टोमॅटो आपल्याला पाणी घालून शिजवायचा नाही, तर त्यांची जी स्टाईल आहे त्याप्रमाणे मी चिंच घातली, 20 ग्रॅम चिंच मी पाण्यात घातली आणि ती कोळून घेतली. आता या चिंचेच्या पाण्यामध्ये आपल्याला हा जो मसाला आहे टोमॅटो थोकू हा आपल्याला शिजवून घ्यायचा. हे टोमॅटो थोडे जास्त झालेले आहे तर मी हे टोमॅटो थोडे काढून घेत आहे. हे टोमॅटो फार जास्त झाले यामध्ये. ठीक आहे, थोडे टोमॅटो मी कमी केलेले आहे. आणि आता हे टोमॅटो आपल्याला सांगितल्याप्रमाणे या चिंचेच्या पाण्यात हे शिजवून घ्यायचे. आता हे चिंचेचं पाणी यामध्ये मी टाकते बस. आणि आता हे शिजू द्यायचं. आता हे शिजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकावं लागेल. तर आता मी हे मीठ याच्यात टाकते. आपण मसाल्यात मीठ टाकलंय तो अंदाज घेऊन आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं. आपली चटणी किंवा हा टोमॅटो खूप खारट व्हायला नकोय. आणि आता हे शिजण्यासाठी याच्यावर आपण झाकण ठेवून द्या. हे झाकण मी याच्यावर शिजवून ठेवून घेते आणि हे छान शिजू देते. हे शिजल्यानंतर आपल्याला हा जो मसाला आहे हा मसाला याच्यामध्ये घालायचा आहे. आता बाटीचं प्रकार मी तुम्हाला सांगितला. डाळसाठी काय आहे तेही सांगते. डाळीसाठी मी मसूर डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ, तुरीची डाळ आणि चणा डाळ. या डाळी स्वच्छ धुतल्या आणि 2 तास आधी मी या डाळी भिजत घातल्या होत्या. आणि 2 तास आधी भिजल्यानंतर जेव्हा या डाळींना मी कुकरमध्ये लावलं आणि मी ही डाळ शिजवली तर ही डाळ माझी व्यवस्थित शिजली आहे. कुकरला अगदी गाळ शिजून गेली, कारण ही डाळ अशीच असते, याला रवी वगैरे काही लावत नाही. आता मी हे तुम्हाला वरण नुसतं रवीने असं चमच्याने फिरवूनच दाखवते. पण हे बघा, हे वरण असं शिजत आहे बाटीचं. हे वरण असं शिजलं आहे कारण काय आहे की हे वरण शिजवताना यामध्ये हळद, हिंग, मीठ आणि थोडीशी मेथीची पावडर मी घातली होती आणि हे वरण मी छान शिजवून घेतलं. आता आपल्याला या वरणाला व्यवस्थित फोडणी द्यायची आहे. म्हणजे आपल्याला बाटीसाठी जी डाळ आहे ती करून घ्यायची आहे. मग आता मी काय करते, हा टोमॅटो ठोकू जो आपण करतो आहे
तो मी इकडल्या गॅसवर ट्रान्सफर करते आणि इथे मी आता कढई ठेवते आणि कढईखाली मी गॅस लावला आणि इकडे हा टोमॅटो आपले व्यवस्थित चटणीचे शिजू द्यायचे. ते शिजल्याशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही. आता ही जी डाळ बनवणार आहे मी, ही राजस्थानी डाळ आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे याच्यामध्ये आपला साधा मसालाच पडेल, पण ही छान लालसर दिसते आपल्याला. तर ते का, तर ते सांगते. आता हे व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. ते डाळीला तेलाचीच फोडणी घालायची आणि डाळीवरून तडका मग तुपाचा दिला जातो. तर आता बघा, हे तेल गरम झालं की यामध्ये मी व्यवस्थित हे राई फोडून घेते. राई म्हणजे मोहरी फोडून घेते आणि मग तुम्हाला पुढचं हे सगळं दाखवते. या डाळीमध्ये काहीही जास्त घालत नाही. कांदासुद्धा वरून घेऊन खाता तर तो कांदा जो आहे तो मी असा बारीक चिरून घेतला आहे मशीनमधून. तर ठीक आहे, आता आपण डाळीला फोडणी देऊया. याच्यात मी मोहरी घातल्यानंतर मी आता थोडासा या तेलाखालचा गॅस बंद करून टाकेल, कारण माझी स्टीलची कढई आहे आणि स्टीलची कढई खूप तापते, मग ती फोडणी जळून जाते. तर ती जळू नये म्हणून मी हा प्रकार करणार आहे. बरोबर आहे. तर आता हे होऊन गेलं. आता मी गॅस बंद केला आणि बंद गॅसमध्ये मी हा थोडासा हिंग यामध्ये घातलेला आहे. थोडंसं हे ते टाकत नाही, पण मी टाकला याच्यामध्ये कढीपत्ता. आणि आता आपण यामध्ये ही डाळ घालणार. डाळीमध्ये आपण मीठ घातलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि ही डाळ घट्ट असते, ही डाळ पातळ नसते. त्यामुळे जशी आहे तशीच, खूपच घट्ट झाली तर थोडं पाणी टाकायचं. आणि डाळीमध्ये आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे याच्यात आता मीठ घालायची गरज नाही. आता या डाळीमध्ये मी हे लाल तिखट घालते, कारण आपण डाळीला नंतर फोडणी देणार आहोत वरून तुपाची. हे लाल तिखट मी यात घातलं. हे काश्मीरी लाल तिखट आहे. आणि आता डाळीला जी वरून फोडणी देऊ त्यावेळेस त्या फोडणीमध्ये काय काय पडेल ते तुम्ही पहा. ही डाळ फार सुंदर दिसते. आणि खूपच छान लागते ही डाळ, कारण या डाळीला आपण ऑलरेडी शिजवून घेतलंय, त्यामुळे आता आपल्याला याच्यात काहीही करायचं नाही. आपली डाळ पण तयार झालेली आहे. या डाळीला नंतर वरून फोडणी जी देणार आहो तर ते आता मी तुम्हाला वरून फोडणी देऊन दाखवते. थोडासा लसूण या फोडणीमध्ये टाकायचा डाळीच्या. आणि कसुरी मेथी ते लोक वापरतात, तर ही कसुरी मेथी फोडणी दिल्यानंतर त्या फोडणीवर वरती मी कसुरी मेथी घालणार आहे. तर आता मी हे जे प्रकार आहे डाळीचा हा मी खाली इकडे काढून घेते. आणि इथे आता मी हे तडका पॅन माझं ठेवलं आहे आणि याच्यामध्ये मी घातलंय तूप. चार चमचे तूप घातलं, कारण माझं चमचा खूप लहान आहे. आणि आता याच्यामध्ये लसूण, जिरं, हिंग अशाला फोडणी द्यायची आहे. तर माझ्याकडे मी अगदी लसणाचे 2-3 तुकडेच या फोडणीत घालणार आहे, कारण आपण वरून फोडणी देतोय आणि डाळीमध्ये आपल्याला काही घालायचं नाही आहे. नंतर मी जो तुम्हाला तडका दाखवणार आहे, माझा चटका जो दाखवणार आहे, तो आपण डाळीवर नंतर घालणार आहोत. आणि तो तिखट चटका असतो, त्यामुळे आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक हे काम करायचं आहे. आता याच्यामध्ये मी घालते आहे थोडंसं जिरं. तुपात जिरं फुटलं की मग आपण लसूण घालूया. हा लसूण मी घातला, हा लसूण थोडा होऊन दे.
आता डाळ मी इथे ठेवली आणि आता फक्त रंग येण्यापुरतं तिखट मी या फोडणीत घातलंय आणि ही फोडणी आता वर ओतून देणार आहे. आपली डाळ मस्त तयार झाली. आता डाळीत मला घालायचं आहे चटका. तर चटका प्रकार काय आहे तो मी तुम्हाला सांगते. चटका करण्यासाठी मी ह्या लाल मिरच्या, या काश्मीरी दोन लाल मिरच्या आणि चिंच पाण्यात भिजत घातली होती एक तास आधी. आणि मग जेव्हा मी मिक्सरमधनं ती चिंच आणि हे दळून घेतलं तेव्हा त्याच्यामध्ये कोथिंबीर, लसूण, साखर, मीठ, काळं मीठ आणि जिरं असं मी वाटून घेतलेलं आहे. तर हे वाटल्यानंतर माझं जे मिश्रण आहे ते कसं तयार झालंय ते तुम्हाला दाखवतो. मिक्सरमध्ये वाटल्यानंतर हे माझं मिश्रण असं तयार झालंय. आता या मिश्रणाला आपल्याला तेलात सातळून घ्यायचं आहे. ॲक्च्युली हा डाळ चटका वगैरे काही प्रकार नाही आहे. माझ्याकडे माझ्या मिस्टरांना तिखट खायची फार सवय होती आणि त्यांना ते तिखट खायला हवं होतं म्हणून त्यांनी मला एक नवीन चटणी मला खाऊ घाल जी अतिशय तिखट असेल असं सांगितलं आणि त्यामुळे मी ही चटणी तयार केली. आता डाळ चटकासाठी आपण दुसरी कढई ठेवणार आहोत. आपली ही डाळ तयार झाली आहे. या कढईत मी आता तेल घालणार आहे. याला फोडणी द्यायची नाही आहे. नुसतं या तेलामध्ये हा जो डाळ चटका आहे याच्यामध्ये आपण सगळंच टाकलेलं आहे. मी चिंचही टाकलेली आहे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आता फक्त तेल गरम झालं की हा जो लालसर झालेला चटका आहे हा मी यातलं पाणी कमी होस्तोवर याच्यामध्ये टाकून घेणार आहे. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला बाटी दाखवते तर हे म्हणजे एकदम नाराज नका होऊ. कारण काय आहे आज मला हे तुम्हाला एक चटणी मला दाखवायची होती. आंध्र चटणी मला दाखवायची होती. प्रत्येक डिशबरोबर एक नवीन चटणी मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ही माझ्या घरची ही चटणी. कारण आपण डाळीमध्ये भरपूर तिखट घातलेलं नाही. तर आता हे पाणी उडून जाईस्तवर आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायची आहे इथे. तर ही आता शिजवून घेऊ आणि तोपर्यंत आपल्या टोमॅटोच्या चटणीचं काय झालं आहे ते बघूया. हे मिक्सरमधनं मी हे सगळं काढून घेतलं आणि ही चटणी आपण आता शिजायला लावू. हा आहे माझा मिरचीचा चटका. जसं तुम्ही ठेचा म्हणता तसा हा चटका आहे. पण यामध्ये मी जी मिरची घातली आहे ती भयंकर तिखट आहे आणि फक्त दोनच लाल मिरच्या, दोनच काश्मीरी मिरच्या मी याच्यामध्ये घातल्या होत्या. त्या फक्त रंगासाठी की हे पाहिल्यानंतरच अशी इच्छा झाली पाहिजे की आम्हाला खायचं आहे. आणि हे भयंकर तिखट होतं त्यामुळे मी डाळीमध्ये अजिबात तिखट घातलं नाही. जेव्हा डाळ सर्व्ह करेल तेव्हा मी हा चटका बाजूला ठेवी आणि थोडासा डाळीवर घालेल. तर आता आपले टोमॅटोचं काय झालेलं आहे ते पाहते मी. आणि हा डाळ चटका मी तिकडे ट्रान्सफर करते. हे बघा हा टोमॅटो चांगला व्यवस्थित गळला म्हणजे बारीक झालेला आहे. आणि अजून याला थोडंसं होऊन द्यायचं आहे. यात मी थोडंसं परत पाणी घालते आणि याला होऊ देते. कारण यात आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडंसं पुन्हा चिंचेचं पाणी मी वाढवते याच्यामध्ये. आणि साधं पाणी मीठ आपण टाकलेलं आहे थोडं साधं पाणी. हे आता ही होऊ दे आणि आता आपण तयारी करूया आपल्या बाटीची. तर बघा ही बाटी तयार करताना आपल्याला थोडंसं मी याला मळलंय आणि या बाटीला आपण कसं बनवतोय ते मी तुम्हाला दाखवते. हे एवढा अक्षरशः एक लिंबू असतं तेवढाच आपल्याला गोळा घ्यायचा आहे. एका लिंबा एवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे. आणि मग हा गोळा जो आहे याची आपल्याला अशी एक पारी करून घ्यायची.
ही पारी करून घेतल्यानंतर आता ही पारी सगळीकडून जवळ घ्यायची. काय झालं, हे जवळ घेतल्यानंतर ही बाटी आपली पोकळ झाली आतून, बरोबर आहे, थोडीशी आतून पोकळ झाली. आता हिला मी थोडं हातावर गोल करून घेते आणि मग ही बाटी तयार करते. तर अशी ही माझी बाटी आता तयार झालेली आहे. आणि या बाटीला मग आपल्याला चाकून असं करायचंय. बघा, चाकूने आपण या बाटीला असं प्लसचं साईन केलंय. तर मी तुम्हाला चार बाट्या याच्यामध्ये करून दाखवते. चार बाट्या आपण करून घेऊया आणि मग बाटी तयार झाली की मी तुम्हाला पुढचं व्हिडिओ दाखवते. आपला टोमॅटो आता चांगला शिजलेला आहे आणि यामध्ये आता हा जो मसाला आहे हा मी याच्यामध्ये घालून घेते. हा व्यवस्थितपणे हा मसाला याच्यामध्ये घातला आणि आता हे आपण छान कालवून घेऊया. हे कालवलं की काही लोकांना वाटत असेल तर ते लोक मिक्सरमधनं याला फिरवून घेतात आणि हा थंड झाल्याशिवाय मला मिक्सरमधनं फिरवता येणार नाही. त्यामुळे थंड झाला की हा टोमॅटो ठोकू मी मिक्सरमधनं फिरवून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते. त्या टोमॅटो थोकूवर फक्त कढीपत्त्याची फोडणी घातली जाते. तर हा आता आपण थंड व्हायला बाजूला ठेवून देऊया. आता याच्यावरती आपण ठेवणार आहोत आपले पाते. मी या बाटी तयार करून घेतलेले आहेत, हे बघा. आता हे अप्पे पात्र मी याच्यावर ठेवते आणि अगदी थोडंसं फक्त या अप्पे पात्रामध्ये आपल्याला आता सुरुवातीला थोडं गरम झालं आहे की मग याच्यामध्ये सुरुवातीला थोडं तूप घालायचं आणि हे लवकर तापतं म्हणून. आता मी या चारच केलेल्या आहेत त्यामुळे या मी याच्यामध्ये ठेवून देते. हे आता मी अप्पे पात्र याच्यावर ठेवलं आहे आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवूया. आणि आता ही बाटी जशी ही इथे म्हणजे अशी झालेली आहे इथे, याच्यावर वरती पण थोडंसं तूप लावतात. बाटी म्हटल्यानंतर फक्त तुपाचाच खेळ असतो पण आता एखाद दिवशी आपण राजस्थानी बाटी खायला काहीच हरकत नाही. प्रत्येक वेळेसच आपण फक्त म्हणजे हेच खाल्लं पाहिजे तर तसं काही नाही आहे. डाएट फूडच खाल्लं पाहिजे असं काही नाही. एखाद दिवशी हा पण प्रकार चालतो. आता ही बाटी तयार झाली की मी तुम्हाला मग पुढचा व्हिडिओ दाखवते. आता आपला हा टोमॅटो ठोकू मी मिक्सरमधून दळून घेतला आहे. आता याच्यावर आपण फोडणी देणार आहोत आणि ही फोडणी आता आपण वरती काश्मीरी लाल मिरचीचं तिखट टाकलं की हे छान असं लाल दिसेल. तर आता ही एकदा फोडणी झाली की माझी बाटी तयार आहे. ती बाटी पण मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, या फोडणीत थोडंसं आपल्याला जिरं घालायचं आहे, थोडीशी मोहरी घालायची आहे, हिंग थोडं आपण टाकणार आहोत कारण आपण या चटणीत हिंग टाकला नव्हता त्यामुळे. आणि आता हे कमी करून घ्यायचं आहे आणि हे लाल तिखट मी याच्यात टाकलं. लाल तिखट छान झालंय आणि हे आता आपण याच्यावर टाकूया. आपला लाल लाल टोमॅटो ठोक आपला टोमॅटो ठोकू ही तयार झाला. आता आपण आपलं याचं ताट सजवूया. बाटी मी तुम्हाला दाखवते.
ही बघा, ही बाटी अशी तयार झाली आहे. खालून खमंग आणि सगळीकडून त्याला आपोआप चिरा गेल्या. या वरून मी जे स्क्वेअर केला होता हा स्क्वेअर आणि खालूनही आपोआप त्या फुटलेल्या आहेत. तर आपली बाटी मस्त तयार झाली. आता आपण छानपैकी ताट सजवूया. हे मी ताट घेतलं आहे. आता आपल्याला सगळ्यात आधी ताटामध्ये घ्यायची आहे ती डाळ. डाळ आपल्याला सजवायची आहे. त्याच्यासाठी मी हा काचेचा बोल घेतला आहे. या बोलमध्ये मी ही थोडी डाळ घेणार आहे. ही डाळ इथे ठेवायची. ह्या डाळीवर थोडासा कांदा टाकायचा. आणि आता ही जी मी माझा जो मिरचीचा चटका केला होता, तर ते लोक राजस्थानी चटणी टाकतात. मी फक्त हा मिरचीचा चटका थोडासा टाकणार आहे, कारण हा तिखट असतो. आपण डाळीत तिखट टाकलेलं नाही आहे अजिबात. आणि आता आपण या डाळीला सजवायसाठी याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालू. बस आपली डाळ तयार आहे. आता आपण या बाटी इथे उचलून ठेवूया. ही बाटी तयार झाली. आता खरं तर टोमॅटो थुकू देण्याची काही गरज नाही आहे, पण आपण टोमॅटो थुकू केला आहे म्हणून मी आता यामध्ये हा टोमॅटो थुकू पण टाकणार आहे. तर ही डाळ बाटी, हा मी केलेला टोमॅटो थुकू, आणि ही मी जी टोमॅटोची चटणी मिरचीचा जो चटका केला होता तो हा मिरचीचा चटका. अशा प्रकारे आज आपलं डाळ बाटी आणि ठोकू बाटी डाळ आणि हा चटका. आता या बाटीवरती तूप घातल्या जातं, त्यामुळे मी थोडंसं तूप या बाटीवर सजवायसाठी फक्त घालत आहे. जेव्हा आपण खायला बसतो तेव्हा डाळीवरही मी थोडं तूप घातलं. खायला बसताना ते खाल्लं जातं. आपली बाटी अगदी व्यवस्थित झाली बघा आतून पण. त्यामुळे मी आता हे तुम्हाला दाखवलंय. आजचा व्हिडिओ थोडा लांबला आहे, पण हे राजस्थानी डाळ बाटी होती आणि याच्या तयारी खूप होती. मी तयारी करून तुम्हाला ही राजस्थानी साधी थाळी दाखवली आहे. कधी कधी असं पण करून खायला काहीही हरकत नसते. तुम्ही माझा हा व्हिडिओ शांतपणे पाहिला म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर हा डाळबाटीचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट जरूर जरूर करा. आणि खरोखरच ती डाळ अप्रतिम लागते. त्या डाळीला पंचमेल डाळ असं म्हटलं जातं. ही बाटी देखील आपली आता खूप गरम आहे तर मला हे करता येत नाही, पण हे बघा आतून सुद्धा सुंदर झालेली आहे. मस्त झाली आहे बाटी आपली. ही जेव्हा बाटी खातात तेव्हा बाटी कुचकरतात, त्याच्यावर ही जी डाळ मी सजवली आहे तशी ही डाळ सजवतात, आणि हा जो मिरचीचा ठेचा जो मी केला तो ठेचासुद्धा घेऊन खातात. कारण डाळीमध्ये तिखट नसतं, बाटीमध्ये काही नसतं, आणि तोंडी लावायला काहीतरी पाहिजे. आणि मी प्रत्येक थाळीबरोबर एक तुम्हाला वेगळी चटणी दाखवणार आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला एक चटणी दाखवली होती आणि मेथंबाच्या आधी, आणि आता ही टोमॅटो थोकू मी दाखवला. धन्यवाद.